हॅलो फ्रेंड्स, इंग्रजी बोलत असताना आपल्याला काही शब्द आवश्यक असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सगळ्यात जास्त वापरात येणारे इंग्रजी शब्द. चला तर मग सुरुवात करूया. आजचा आपला पहिला शब्द आहे आधी. आधीला इंग्लिशमध्ये बिफोर म्हणतात. बिफोर, बिफोर म्हणजे आधी किंवा अगोदर. पुढचा शब्द आहे नंतर. नंतरला आपण आफ्टर म्हणतो. नंतर, आफ्टर. फक्तला आपण इंग्लिशमध्ये ओनली म्हणतो. ओनली, फक्त. अनेकदाला आपण ऑफन म्हणतो. अनेकदा, ऑफन. पुढचा शब्द आहे च्यासाठी. फॉर, च्यासाठी. हे तुमच्यासाठी असं बोलत असताना इंग्लिशमध्ये फॉरचा वापर केला जातो. च्यासाठी फॉर. तर, तरला आपण सो हा इंग्लिश शब्द वापरतो. काहीला इंग्लिशमध्ये फ्यू म्हणतात. काही, फ्यू. पुढचा शब्द आहे त्यानंतर. त्यानंतर आपण इंग्लिशमध्ये बोलताना देन हा शब्द वापरतो. त्यानंतर, देन. देनच्या ऐवजी आपण आफ्टर सुद्धा वापरू शकतो किंवा आफ्टर दॅट सुद्धा वापरू शकतो. दूरला इंग्लिशमध्ये फार म्हणतात. दूर, फार. अनेक. अनेकला इंग्लिशमध्ये मेनी म्हणतात. अनेक, मेनी. करणे. करणेला डू हा शब्द वापरला जातो. करणे, डू. येणे. सगळ्यांना माहीतच आहे येणेला कम हा शब्द वापरला जातो. येणे, कम. आणि जाणेला गो हा शब्द वापरला जातो. च्यासाठी. च्यासाठीला टू हा शब्द वापरला जातो. च्यासाठी टू. पासून किंवा कडून याला इंग्लिशमध्ये फ्रॉम हा शब्द वापरला जातो. पासून, कडून. याला फ्रॉम हा शब्द वापरला जातो. आत. आत म्हणजे इन. आतला इंग्लिशमध्ये इन म्हणतात. आत, इन. ते. इट्स. इट्स हा शब्द तेसाठी वापरला जातो. जवळ. जवळला इंग्लिशमध्ये नियर म्हणतात. जवळ, नियर. नाही. नाहीला नो किंवा नॉट हा शब्द वापरला जातो. नाही, नो किंवा नॉट. पण किंवा परंतु. याला इंग्लिशमध्ये बट हा शब्द वापरला जातो. पण, परंतु, बट. शकणे. शकणेला इंग्लिशमध्ये मे हा शब्द वापरला जातो. शकणे, मे. पाहिजे असणे. एखादी वस्तू आपल्याला पाहिजे असणे तर त्याला इंग्लिशमध्ये शुड हा शब्द वापरला जातो. पाहिजे असणे, शुड. अनुकरण करणे. एखाद्या गोष्टीचं अनुकरण करणे त्यासाठी इमिटेट हा शब्द वापरला जातो. अनुकरण करणे, इमिटेट. हेतू. हेतूला इंटेन्शन हा शब्द वापरला जातो. हेतू, इंटेन्शन. खूप सारेला लॉट्स ऑफ हा शब्द वापरला जातो. खूप सारे, लॉट्स ऑफ. पूर्ण करणे, कम्प्लीट. पूर्ण करणे, कम्प्लीट. उत्तर देणे, याला आपण रिप्लाय असं इंग्लिशमध्ये बोलतो. शिंकणे. शिंकणेला स्नीज हा शब्द वापरला जातो. शिंकणे, स्नीज. खरे पाहता. खरे पाहताला ऍक्च्युली हा शब्द वापरला जातो. खरे पाहता, ऍक्च्युली. मागणी. मागणीला डिमांड हा शब्द वापरला जातो. मागणी, डिमांड. खर्च करणे किंवा घालवणे यासाठी स्पेंड हा शब्द वापरला जातो. हा वाक्यानुसार त्याचा अर्थ बदलतो. खर्च करणे, स्पेंड. किंवा घालवणे, स्पेंड. विशेष करून. याला इंग्लिशमध्ये स्पेशली म्हणतात. विशेष करून, स्पेशली. अचूक. अचूकला इंग्लिशमध्ये ॲक्युरेट म्हणतात. अचूक, ॲक्युरेट. परवानगी देणे. एखाद्या गोष्टीला परवानगी देणे याला अलाव म्हणतात. परवानगी देणे, अलाव. कदाचित. कदाचितला इंग्लिशमध्ये मे बी म्हणतात. कदाचित, मे बी. चक्कर येणे. चक्कर येण्याला इंग्लिशमध्ये डेझी म्हणतात. चक्कर येणे, डेझी. जवळजवळ, ऑलमोस्ट. जवळजवळला इंग्लिशमध्ये ऑलमोस्ट बोलतात. अपराधी. अपराधीला इंग्लिशमध्ये गिल्टी म्हणतात. अपराधी, गिल्टी. काही. काहीला इंग्लिशमध्ये सम हा शब्द वापरला जातो. फ्यू. काहीला फ्यू हा सुद्धा शब्द वापरला जातो. सर्व. सर्वला ऑल हा शब्द वापरला जातो. सर्व, ऑल. नेहमी, ऑलवेज. नेहमी, ऑलवेज. काहीही नाही. काहीही नाहीला नथिंग वापरला जातो. काहीही नाही, नथिंग. सर्व काही, एव्हरीथिंग. सर्व काहीला एव्हरीथिंग हा शब्द वापरला जातो. प्रत्येकजण, एव्हरीवन. प्रत्येकजण, एव्हरीवन. कोणीही नाही, नो वन. कोणीही नाही,
नो वन कोणीही एनीवन कोणीही एनीवन. कधीच नाहीला आपण नेवर हा शब्द वापरला जातो. कधीच नाहीला नेवर. नशीबवानला लकी हा शब्द वापरला जातो. नशीबवान लकी. काल रात्री काल रात्रीला लास्ट नाईट हा शब्द वापरला जातो. काल रात्री लास्ट नाईट. आज रात्रीला टू नाईट हा शब्द वापरला जातो. आज रात्री टू नाईट. कालला एस्टरडे हा शब्द वापरला जातो. काल येस्टरडे. उद्या उद्याला टुमारो हा शब्द वापरला जातो. उद्या टुमारो. सर्वत्रला एव्हरीवेअर हा शब्द वापरला जातो. सर्वत्र एव्हरीवेअर. कुठेही नाही कुठेही नाहीला नोवेअर हा शब्द वापरला जातो. कुठेही नाही नोवेअर. अधिक अधिकला मोर हा शब्द वापरला जातो. अधिक किंवा जास्त याला मोर हा शब्द वापरला जातो. जिंकणे जिंकणेला विन हा शब्द वापरला जातो. जिंकणे विन. कोरडे सुकणे सुकवणे याला ड्राय हा शब्द वापरला जातो. लटकवणे किंवा टांगणे यासाठी हँग हा शब्द वापरला जातो. लटकवणे किंवा टांगणे हँग. घडी घालणे घडी घालणेला फोल्ड हा शब्द वापरला जातो. घडी घालणे फोल्ड. आणि घडी उलगडणे त्याला अनफोल्ड हा शब्द वापरला जातो. घडी उलगडण्याला अनफोल्ड हा शब्द वापरला जातो. आजचा आपला शेवटचा शब्द आहे धागा किंवा दोरा. याला इंग्लिशमध्ये थ्रेड बोलतात. धागा किंवा दोरा थ्रेड हे अगदी बेसिक शब्द आहेत जे की आज आपण घेतलेले आहेत. तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.